नमस्कार शेतकरी मित्रांनो, शाश्वत शेती यूट्यूब चॅनलमध्ये मी परीक्षित करपे आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, येत्या खरीप हंगामात महाराष्ट्र शासन कृषी विभागाने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीन बीज प्रक्रिया तसेच सोयाबीनची BBF तंत्रज्ञानाने पेरणी किंवा वापर ह्या ज्या बाबी आहेत, हा सदर कार्यक्रम मोहीम स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने या मोहिमेची अंमलबजावणी पिकांच्या पेरणीपर्यंत राबविण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे आणि त्याप्रमाणे कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आम्ही सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत आहोत आणि ही जी मोहीम स्वरूपात प्रात्यक्षिक करावायची आहेत ती शेतकऱ्यांना करून दाखवत आहोत। COVID-19 पार्श्वभूमीवर जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BBF तंत्र, रुंद सरीवरंबा पद्धत, पेरणी पद्धत याची माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत। ही पद्धत कशाप्रकारे पेरणीसाठी वापरली जाते, या पद्धतीचे फायदे काय काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर काय आहे हे BBF तंत्र? तर या पद्धतीमध्ये सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते, दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते। कमी पर्जन्यमान झाले तर सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साचून जमिनीत मुरते आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो। तसेच अतिरिक्त पावसाच्या काळात या सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो। तर BBF पेरणी यंत्राने पेरणी केल्याने काय काय फायदे होतात? एक, पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरल्याने मूलस्थानी जलसंधारण होऊन पावसाच्या खंडाच्या काळात पीक चांगले तग धरते। दोन, अधिक पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमधून निचरा होण्यास मदत होते। तीन, गादीवाफा किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते, यामुळे बियाण्याची चांगली उगवण होते तसेच पिकाची पुढील वाढ देखील जोमदार होते। चार, BBF यंत्राच्या साह्याने वरंबा सरी तयार करणे, पेरणी करणे व खते देणे असे विविध कामे एकाच वेळी करता येतात। पाच, यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते। सहा, प्रतिदिन 5 ते 7 हेक्टर क्षेत्रावर या यंत्राद्वारे आपण पेरणी करू शकतो। सात, पारंपरिक पद्धतीपेक्षा 25% जास्त जलसंधारण या पद्धतीमध्ये होते। तसेच 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते। आठ, आंतरमशागत करताना, कोळपणी तसेच कीड व रोग व्यवस्थापन करताना, फवारणी करताना ही पद्धत वापरल्याने अत्यंत सुलभपणे कामे करता येतात। नऊ, पेरणीसाठी BBF यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे टोकन केल्याप्रमाणे पेरणी होत असल्याने बियाण्याची 10 ते 20% बचत होते। भारी जमिनीमध्ये सोयाबीन पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट ठेवावे, तर मध्यम जमिनीमध्ये 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट ठेवावे। 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करताना 2 सरीमधील अंतर 195 सेंटीमीटर येण्यासाठी 2 फळातील अंतर 195 सेंटीमीटर ठेवावे, यामुळे 165 सेंटीमीटर रुंदीचा वरंबा तयार होतो व त्यावर 45 सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या 4 ओळी बसतात आणि ज्या सरी तयार झाल्या आहेत त्या सरी 30 सेंटीमीटर रुंदीच्या तयार होतील। तर मध्यम जमिनीमध्ये 2 सरीतील अंतर 150 सेंटीमीटर ठेवण्यासाठी 2 फळातील अंतर 150 सेंटीमीटर ठेवावे, यामुळे 120 सेंटीमीटर रुंदीचा वरंबा तयार होतो व त्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या 4 ओळी बसतात आणि या ठिकाणी सरीदेखील 30 सेंटीमीटर रुंदीची तयार होते। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे सर्व शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी आपण BBF पेरणी यंत्राद्वारे करावी, जेणेकरून आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। शाश्वत शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तसेच आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरही उपलब्ध आहोत।
त्या ठिकाणी आम्हाला लाईक आणि फॉलो करा। BBF तंत्र अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संपर्कात राहा। मान्सूनच्या आगमनानंतर पेरणीच्या काळात कृषी विज्ञान केंद्र आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात। त्या ठिकाणी त्या कार्यशाळेत आपण सहभागी व्हावे व हे तंत्र शिकून घ्यावे। या तंत्रात आपण शेतकरी बांधवांनी कुशल व्हावे असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।